नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्या बरोबर जर्मनी मध्ये ह्या वर्षी झालेला स्नोफॉल होता हे तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. ह्या वर्षी बर्लिन मध्ये खूप वर्षानंतर एवढा स्नोफॉल झाला होता. -15 पेक्षाही खाली टेम्परेचर गेलं होतं. रात्री स्नो पडायला सुरुवात झाली होती. सकाळी उठून पाहिलं सर्वकडे बर्फाची चादर, पांढरी शुभ्र चादर पसरली. लुबार्स म्हणून तिथे आम्ही गेलो होतो तर तिथे अक्षरशः जत्रा भरते एवढी गर्दी होती. बर्फ खेळण्यासाठी तुडुंब गर्दी भरली होती. लोक लाकडी स्लाइड घेऊन येत होते त्या बर्फावर स्लाइडिंग करण्यासाठी. खूप मज्जा केली आम्ही. आम्ही सुद्धा स्लाइडिंग केलं तिथे खूप. टेम्परेचर मध्ये गरम गरम चहा पिण्याची मजाच काही वेगळी होती.
गेल्यावर आम्हाला एक फ्रोझन लेक दिसला. त्या फ्रोझन लेक मध्ये भरपूर सारे बदक बसले होते. म्हणजे तो लेक हा पूर्ण बर्फाचा झाला होता, त्यामुळे आपल्याला कळत नव्हतं की चालण्याचा रस्ता कोणता आहे आणि लेक कुठे सुरू झाला. पहिल्यांदा स्नोमॅन बनवला होता, एक वेगळा स्नोमॅन तिच्या पद्धतीचा. या वर्षी आधी तिने तिच्या बर्थडेला प्रिन्सेस ड्रेस मागवला होता आणि त्यावेळेसच नेमका स्नोफॉल होत होता, त्यामुळे तिला आम्ही तो ड्रेस घालून खाली नेलं होतं. Just like a princess of Snow World.